महारेरानं प्रकल्प वेळेत पूर्ण न करणाऱ्या 3371 गृहप्रकल्पांची काळी यादी जाहीर केली. गेल्या 5 वर्षातील गृहप्रकल्पांची ही काळी यादी आहे. या यादीमध्ये सर्वाधिक प्रकल्प पुण्यातले आहेत. पुण्यामध्ये 950 तर मुंबईतील 91 प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे. गेल्या 5 वर्षात 11% प्रकल्प वेळेत पूर्ण झालेले नाही आहेत. या प्रकल्पांचा समावेश काळ्या यादीत करण्यात आलेला आहे. यामध्ये मुंबईतील 91, उपनगरातील 362, नाशिकमध्ये 205, रायगडमध्ये 358, ठाण्यामध्ये 391 आणि पुण्यातील 950 प्रकल्प काळ्या यादीमध्ये टाकण्यात आले. काळ्या यादीमध्ये टाकलेल्या प्रकल्पांना घरांची विक्री करता येत नाही. बुलडाणा जिल्ह्यातल्या डोणगाव ग्रामपंचायतीच्या प्लास्टिक निर्मूलन योजनेचा अक्षरशः बोजवा रावडा आलेला आहे. प्लास्टिक मुक्त गावासाठी ग्रामपंचायतीकडून प्लास्टिक विकत द्या असं आवाहन करण्यात आलं. ग्रामपंचायतीकडून नागरिकांना 20 रुपये किलो दरानं प्लास्टिक विकत घेण्यात आलं. मात्र हे प्लास्टिक इतक्या मोठ्या संख्येनं गोळा झालं की आता प्लास्टिक ठेवण्यासाठी जागाच उरली नाही आहे आणि त्यामुळे शाळेतील इमारतीमध्ये प्लास्टिक ठेवण्यात आलंय. पावसाळ्यात प्लास्टिकच्या वस्तू पिशव्या यात पाणी साचल्यामुळे दुर्गंधी पसरली असून गावकऱ्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. बातमी आहे ठाण्यातली. ठाणे पूर्व कोपरी इथून नालासोपारा इथं जात असलेल्या TMT बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. घोडबंद रोडवरल्या काजूपाडा बस स्टॉप जवळ हा अपघात झालाय. बसचा ब्रेक फेल झाल्यानं बस चालकाचा ताबा सुटला आणि बस सुधांशु महाराज आश्रमाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात गेली. बस ही नाल्याजवळ असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यामध्ये अडकल्यानं बसमध्ये असलेले 40 प्रवासी सुखरूप बाहेर पडले. सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.